नमस्कार, मी आज बनवलेले आहेत व्हेज बॉल्स किंवा चीज बॉल्स देखील याला म्हणू शकता। इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, ज्या पण तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा घरात शिल्लक असतील त्या भाज्या घ्यायच्या आहेत शिजवून किंवा बारीक चिरून। इथे मी घेतलेला शिजवलेला बटाटा, वटाणा, फरसबी, थोडेसे मक्याचे दाणे आहेत, छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये घातलं मीठ, हळद आणि काळी मिरी पूड, कांद्याची थोडीशी पात टाकली। आणि जर तुमच्याकडे असेल तर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो देखील तुम्ही घालू शकता, किंवा तुमच्या आवडीचे एखादे सॉसेस असतील तर ते पण घालू शकता। इथे मी चीज बारीक चिरून किसून घालते, भरपूर असं चीज घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करायचं। ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घाला, फक्त एकच काळजी घ्यायची की यामध्ये मॉइश्चर जास्त राहिलं नाही पाहिजे, ड्राय झालं पाहिजे हे। तर हे भाजी तयार आहे आपली। त्यानंतर ब्रेड क्रम्स, जे चीज घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार केलेली आहे। सगळ्यात पहिलं काय करायचं, हे जे स्टफिंग मिश्रण तयार केलेलं आहे त्याचे मस्त असे बॉल्स बनवून घ्यायचे, किंवा तुम्हाला जो पण शेप पाहिजे तो बनवून घ्या। इथे मी रोल राऊंड शेपमध्ये करते आणि त्यामध्ये घातलेले चीजचे छोटे छोटे तुकडे, आणि आता हे जे बॉल्स तयार झालेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये डिप करून घेते। मस्त असं चारही बाजूने ह्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावायची। पेस्ट बनवताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी एकसारखी राहिली पाहिजे, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी नको आहे आपल्याला। तर हे डीप झालेले आहेत कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये। त्यानंतर आता ह्याला आपण चारही बाजूने मस्त असं ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत। ब्रेड क्रम्स कसे तयार केले आहेत, तर ते मी तव्यावरती स्लो फ्लेमवरती ब्रेडचे स्लाइस ठेवले आणि हे ब्रेड क्रम्स तयार केलेलं आहे। त्यानंतर परत एकदा मी जी पेस्ट बनवली त्यामध्ये हे बॉल्स डीप करून घेते आणि परत एकदा आपण सेम प्रोसिजर करणार आहोत, ते म्हणजे ब्रेड क्रम्समध्ये मिक्स घोळवून घेणार आहोत जे बॉल्स तयार केले आहेत ते। आता इथे हे जे डबल कोटेड केलं आहे त्यामुळे काय होतं की जे वरचं कवर असतं ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतं आणि दाट असं होतं, जाडसर होतं। तर आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये हे सर्व बॉल्स टाकून फ्राय करून घेणार आहे, डीप फ्राय करणार आहे। तुम्ही जर शेलो फ्राय करणार असाल तर ते देखील चालेल। मस्त डीप फ्राय करून घ्यायचे, फास्ट गॅसवरतीच मी करते का ते ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त वरचं बॅटर आपलं फ्राय झालं म्हणजे झालं। तर 2 ते 3 मिनिटात हे फ्राय होते, मस्त रंग आलेला आहे, तेल देखील कमी लागलेलं आहे आणि विशेष म्हणजे ह्या तेलामध्ये जे ब्रेड क्रम्स पडलेले नाही आहेत, छान असे तयार झालेले आहेत आपले हे व्हेज बॉल्स किंवा चीज बॉल्स देखील तुम्ही हे म्हणू शकता। सोबत टोमॅटो केचप किंवा मेयोनीज सोबत तुम्ही हे सर्व करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि